जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 212 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या तुटींमुळे कापूस आणि मका पिकाच्या उत्पादनात घट होण्याची भीती कृषी विभागानं व्यक्त केली आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये जून महिन्यातच पावसानं बऱ्यापैकी सुरुवात केली होती, त्यामुळे पिकांची वाढ बऱ्यापैकी झाली. परंतु जूनच्या 22 तारखेपासून पावसानं आखडता हात घेतल्यानं बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांची अवस्था जरा खराब झाली आहे. जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये तुरळक प्रमाणात रिमझिम पाऊस होत असल्यानं या ठिकाणी पीक परिस्थिती बरी आहे, परंतु जिल्ह्यातील गंगापूर आणि पैठण तालुक्यात खरीप पिकांची अवस्था फारच वाईट आहे. उर्वरित 7 तालुक्यातही कापूस मका या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे, परंतु सतत पावसाच्या खंडामुळे या पिकांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी पावसाचा खंड आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांवर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी, जेणेकरून पिकं पावसाअभावी तग धरून राहतील, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी पोटॅशियम नायट्रेट आणि आपण ज्याला म्हणतो मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड 2 मिक्सर याची एकत्रित 100 ग्रॅम अधिक 50 मिली 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी जी आहे ती जर केली तर निश्चितच आपल्याला पिकाच्या परिस्थितीमध्ये काही 80 आपल्याला बदल करता येऊ शकते, पिकाची परिस्थिती अनुकूल होऊ शकते. त्यामुळे 1% युरिया जो आहे त्याची जरी फवारणी केली तरीसुद्धा पिकाची परिस्थिती आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळू शकते. एकदमच फार जास्त पाऊस कुठं झालेला नाही त्याच्यामुळे कुठेही फार अशा मरबाबतसुद्धा कुठं काही अजून लक्षात येत नाही. परंतु एखादा फार जोरात पाऊस झाला एखाद्या भागामध्ये, अचानक मोठा पाऊस झाला, पावसाचा खंड होता, तर अशा भागामध्ये कधी कधी कपाशीच्या मुळांना धक्का पोचून आकस्मिक मर येऊ शकतो. अशा ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम याची जर ड्रेंचिंग आपण केली कपाशीच्या मुळींना तर आकस्मिक मर होण्याची शक्यता जी आहे ती कमी होऊन जाते, बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होऊन जाते.